नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि 2 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरूपता. आणि समरूपता मधला 1.2 सराव संच आज आपण बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 वर चर्चा केलेली आहे. अगोदरची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सेमी इंग्लिश असाल किंवा इंग्लिश मीडियमला असाल तर टेन्शन घ्यायचं काम नाही. याच व्हिडिओची लिंक मी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश मधून सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि त्याचबरोबर गणित भाग 1 चं जे पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे त्याच्या सुद्धा सगळ्या सराव संचांच्या इंग्लिश आणि मराठी मधल्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील. जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपला एक व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक तुमच्यासोबत शेअर केले, त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा. त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. ठीक आहे, तर जाऊयात पुढे मित्रांनो. सराव संच 1.2 समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. महत्त्वाचे गुणधर्म जर नाही आपण समजून घेतले, महत्त्वाचे प्रमेय असतील, गुणधर्म असतील, सूत्र असतील, ही जर माहिती नसतील तर आपल्याला गणितं सोडवताना अडचणी येतात. त्यामुळं पहिली जी 5-10 मिनटं आहेत आपल्या या व्हिडिओची ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे गुणधर्म बघायचे आहेत. बघा मित्रांनो, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तुम्हाला माहिती आहे, तर हे जे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय ना, तर यावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर यावर कसं सूत्र तयार होतं, यावर आधारित प्रश्न किंवा एखादी आकृती कशी येते, तर ती आपण या ठिकाणी बघून घेऊयात. समजा माझ्याकडे एक त्रिकोण आहे ज्या त्रिकोणाचं नाव आहे ए बी आणि सी. या त्रिकोणामध्ये समजा आपल्याकडं ही जी लाईन एल आहे, रेषा एल आहे, ती समांतर आहे बी सीला, पी क्यू, ओके, किंवा पी क्यू समांतर बी सी आहे. अशा प्रकारची जर आकृती आली तर सूत्र कसं तयार करायचं मित्रांनो लक्षात घ्या. भूमितीचं दुसरं नाव आकृती असंच समजा. आकृतीवरूनच सूत्र तयार करावं लागतं. बघा ते गाणं होतं ना, मी तुम्हाला मागे म्हटलं होतं, विचारच पडला बिचाऱ्या मनाला, भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा, आकृत्यांवरून सूत्र तयार करा, भूमितीच्या नगरीची सोपी होईल वाट. आकृत्यांवरून आपल्याला सूत्र तयार करायचे आहेत. आता ही आकृती जर अशी आली तर सूत्र कसं तयार होतं बघा. या आकृतीमध्ये पी क्यू समांतर बी सी आहे, मग सूत्र कसं तयार करायचं, ए पासून सुरुवात करायची. बघा, या दोन समांतर एकमेकींना, त्याच्या समोर बिंदू आहे ए, ए पासून सुरुवात केली तर ए पी छेद पी बी काय आलं, ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी बरोबर ए क्यू छेद क्यू सी, असं हे सूत्र तयार झालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं. अजून समजा आकृती जी आहे ती आकृती वेगवेगळ्या पद्धतीने विचारली जाऊ शकते. समजा जर मला अशी आकृती दिली, इथं इथं दिला पी, इथं दिला क्यू, इथं दिला आर, इथं दिला टी, इथं दिला एस, बरोबर, इथं टी दिला, इथं एस दिला, तर मग कसं सूत्र तयार करायचं. तर या दोन एकमेकींना समांतर असेल तर समोर कोण आहे बाबा, पी, पी पासून आता सुरुवात करायची, मग पी पासून पी टी छेद टी क्यू, बघा पी टी छेद टी क्यू बरोबर पी एस छेद एस आर, पी एस छेद एस आर, झालं सूत्र तयार. एकदम सोपं आहे. किंवा एखाद्याने अगोदर ही बाजू क्लिअर केली, पी एस छेद एस आर बरोबर पी टी छेद टी क्यू, फक्त हा भाग भागिले हा भाग बरोबर हा पार्ट भागिले हा पार्ट, हे गुणोत्तर सारखं असतं. आकृती कशीही विचारली जाऊ शकते, आपल्याला तयार राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा अशी दिली आकृती, ए एम टी बिंदू दिला आणि त्याच्यानंतर इथं ह्या दोन एकमेकींना समांतर दिल्या, यस दिलं, आर दिलं, आता कसं सूत्र तयार करणार आपण. तर मग सेम आहे, तोच विषय आहे, ए एस छेद एस एम, ए एस छेद एस एम. बघा, दोन समांतर रेषा या, त्याच्या समोरचा बिंदू आहे ए, ए पासून आपली गाडी सुरू होणार, ए एस छेद एस एम बरोबर ए आर छेद आर टी बरोबर ए आर छेद आर टी. तर हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय खूप महत्त्वाचं आहे, त्यावर आधारित आपल्याला अशा प्रकारची आकृती विचारली जाऊ शकते आणि या आकृतीवरून सूत्र असं तयार करायचं. आकृत्यांवरून सूत्र तयार करता येणं खूप गरजेचं आहे. आता याच्यातच जिथं काहीतरी किमती देतील, 4 देतील, 6 देतील, 3 देतील आणि एक्सची किंमत काढा असं म्हटलं जाईल, तर त्यावेळेस आपल्याला ती किंमत काढता आली पाहिजे.
या किमती या सूत्रात टाकल्या की आपलं उत्तर झालं. म्हणजे आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. हे झालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या बाबतीत. आता पुढचा एक गुणधर्म आहे, त्या गुणधर्मावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर तो गुणधर्म बघा, या ठिकाणी आहे तीन प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता हा व्यत्यास पण समजून घेणं गरजेचं. आता व्यत्यास म्हणजे थोडासा उलटा, बरं का. आता समजा इथं दिलंय ए, इथं दिलंय बी, इथं दिलंय सी, इथं दिलंय एस आणि इथं दिलंय आर. आता हे दिलंय 4, 6, त्याच्यानंतर इथं आपल्याला दिलं असेल इथं समजा आपलं आपण समजा 10 आणि इथं समजा 15. आता या ठिकाणी इथं एस आर आणि बी सी हे एकमेकांना समांतर आहेत का नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की बाबा एस आर आणि बी सी समांतर आहे, हे दोघं जण एकमेकांना समांतर असेल तर ए एस छेद एस बी आणि ए आर छेद आर सी असं सूत्र मिळतं. पण इथं थोडासा उलटा, व्यत्यास म्हणजे काय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. व्यत्यास म्हणजे आपल्याला हे जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर दिले त्याच्यावरून हे दोघं समांतर आहेत का हे चेक करू. चला मग पहिलं काय करा, ए एस छेद एस बीचं गुणोत्तर लिहा. ए एस छेद एस बीचं गुणोत्तर लिहा. ए एस किती 4, एस बी किती 6, 2×2=4, 2×3=6, गुणोत्तर किती आलं 2/3 आलं. आता ए आर छेद आर सीचं गुणोत्तर काढा. ए आर छेद आर सीचं गुणोत्तर काढा. ए आर किती 10/RC 15, 5×10=5, 5×3=15. बघा या ठिकाणी जर विचार केला तर दोन्ही गुणोत्तर सारखे आले. मग लिहायचं 1 व 2 वरून असा प्रश्न येऊ शकतो बरं का परीक्षेला की बाबा एस आर आणि बी सी समांतर आहे हे दाखवा. मग त्या टायमाला ही दोन गुणोत्तरं काढायची. ए एस छेद एस बी काढलं गुणोत्तर, ते आलं 4/6=2/3. त्यानंतर ए आर छेद आर सीचं गुणोत्तर काढलं. ए आर 10/RC 15, 10 आणि 15 5 येतात, 5×10=5/15, याचं पण गुणोत्तर आलं 2/3. मग 1 व 2 वरून आपल्याला लक्षात येतं की ए एस छेद एस बी बरोबर ए आर छेद आर सी, ए आर छेद आर सी. आता ही दोन गुणोत्तर सारखे आहेत. ए एस छेद एस बी बरोबर ए आर छेद आर सी, ही दोन गुणोत्तर सारखे आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की एस आर समांतर बी सी. म्हणून म्हणू शकतो एस आर समांतर बी सी कशानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. म्हणजे व्यत्यास उलटा आहे. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय सांगतं, आपल्याला या दोन समांतर दिल्या जातात या रेषा आणि मग आपण सूत्र लिहितो ए एस छेद एस बी बरोबर ए आर छेद आर सी, ही गुणोत्तरं सारखी असतात. व्यत्यासामध्ये काय सांगितलं गेलं आहे की जर ही दोन गुणोत्तरं सारखी असतील तर ह्या दोन रेषा समांतर असतील. ओके, प्रमेयात प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात सांगितलं जातं जर एस आर समांतर बी सी असेल तर ही दोन गुणोत्तर सारखी असतात, आणि व्यत्यासामध्ये सांगितलंय ही दोन गुणोत्तर सारखी असेल तर या दोघी जणी समांतर असतील. आता पुढचा एक गुणधर्म आपल्याला या ठिकाणी आहे, 4 गुणधर्म आहे त्याच्या अगोदर. हा पुढचा जो गुणधर्म आहे 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म, एकदम सोपा आहे. समजा ही एक रेषा आहे, ही दुसरी रेषा आहे, ही तिसरी रेषा आहे, तीन रेषा आहेत एकमेकींना समांतर आहे, एल आहे, एम आहे, एन आहे, बरं का, समांतर आहे. आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारे दोन छेदिका आहेत त्यांच्या, पी आणि क्यू. इथं समजा ए बी सी आणि इथं समजा पी क्यू आणि आर, या दोन समांतर रेषांना आपण एक्स आणि वाय म्हणू. ठीक आहे, मग आता इथं सूत्र कसं तयार होणार बाबा बघा, तिघी जणी एकमेकींना समांतर आहे. मग इथं सूत्र कसं तयार होणार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार जसं सूत्र तयार होतं तसंच इथं सूत्र तयार होतं. कसं, ए बी छेद बी सी सूत्र काय तयार होतं, ए बी छेद बी सी बघा बरोबर पी क्यू छेद क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर. लक्षात आलं का तुमच्या, सूत्र कसं तयार करायचं हे समजलं पाहिजे. ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. आता इथं समजा दिली किंमत, ही दिली 10, ही दिली 15, ही दिली 4 आणि सांगतील बाबा क्यू आर काढा. मग ही क्यू आर काढण्यासाठी आपण काय करू, या सूत्रामध्ये किमती टाकायच्या, तुमचं उत्तर ॲटोमॅटिक येणार आहे. ए बी किती बाबा 10 आहे, 10 लिहिलं. बी सी किती बाबा 15 आहे, 15 लिहिलं. बरोबर पी क्यू किती आहे, 4 आहे बाबा, 4 लिहिलं. क्यू आर किती आहे, 1 आहे बाबा, 1 लिहिलं. तिरकस गुणाकार, 10×10, 15×60, 1 आपल्या जाग्यावर, 60 आपल्या जाग्यावर, 10 × इकडाला भागिले 1 ÷ 10 = 60 बरोबर उत्तर आलं 6. म्हणजे प्रमाणाचं जे मूलभूत प्रमेय त्याच्यासारखंच आहे. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म याला आपण म्हणतो, किंवा 3 समांतर रेषां आणि व त्यांची छेदिका यांचा गुणधर्म आपण म्हणतो. तर अशी आकृती आली तर सूत्र आपल्याला असं तयार करता आलं पाहिजे. किंवा असंही विचारलं जाऊ शकतो, अशा प्रकारे एखादा हा समलंब चौकोन देतील, सांगतील की याच्यामध्ये ह्या दोघी जणी एकमेकांना समांतर आहे, इथं असेल पी असेल, क्यू असेल, आर असेल, एस असेल आणि इथं एक समांतर रेषा असेल ए आणि बी असेल. ओके,
मग आता या ठिकाणी सूत्र काय तयार होणार, इथं पण तीन समांतर रेषा आल्या, मग पी ए छेद ए आर बरोबर क्यू बी छेद बी एस असं इथं सूत्र तयार होईल. म्हणजे आकृत्यांवरून आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे, तर आपल्याला हा सराव संच समजणार आहे किंवा भूमिती समजणार आहे. पुढचा गुणधर्म आहे त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक, बरं का, कोण दुभाजकाचे प्रमेय त्याला आपण म्हणू शकतो. समजा अशा प्रकारे समजा एखादा त्रिकोण असेल ज्याचं नाव असेल ए असेल बी असेल सी असेल, आणि त्याच्यामध्ये जर का असे दोन डोळे आले, दोन डोळे म्हणजे काय, कोण दुभाजक आला. समजा बी टी हा कोण दुभाजक, कोणा कोण दुभाजक आहे, कोणाचा, ए बी सीचा. बी टी हा ए बी सीचा जर कोण दुभाजक असेल तर इथं सूत्र कसं तयार होतं, ही आकृती अशी असू शकते किंवा ही आकृती अशी पण असू शकते, बरं का, अशीही असू शकते, दोन स्टार असू शकतं, चांदण्या असू शकतात दोन, पी असेल क्यू असेल आर असेल यस असेल, किंवा ही आकृती अशीही असू शकेल या बाजूनी कोण दुभाजक असेल, कसाही असेल तरी आपल्याला या ठिकाणी ते उत्तर काढता आलं पाहिजे, पी असेल क्यू असेल आर असेल आणि टी असेल. ठीक आहे, आता कशी सूत्र तयार करायची सांगतो. बघा, कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या गुणोत्तरात विभागतो. आता या आकृत्यांवरून सूत्र कसं तयार करायचं, कोण दुभाजकाने या कोणाचे दोन भाग केलेत, त्याचबरोबर एक बाजू आहे ही ए सी, तिचे दोन भाग केलेले आहेत, बरोबर. त्याचबरोबर इथं पण या कोणाचे दोन भाग झालेत, त्याच्या समोरची एक बाजू पी आर इथे दोन भाग झालेत, बरोबर. त्याचप्रमाणे या कोणाचे दोन भाग झालेत आणि या समोरची बाजू जी पी आर आहे तिचे दोन भाग झालेले. ठीक आहे, मग आता एक काम करायचं, हा कोण आणि त्याच्या समोरच्या बाजूचे जे दोन भाग झालेत ते दोन भाग कुठले आहेत, ए टी, ए पासून सुरुवात करा, ए टी छेद टी सी, ए टी छेद टी सी, बरोबर. आणि बरोबर हे गुणोत्तर, बरं का, ए टी छेद टी सी हे गुणोत्तर, आणि बरोबर आता उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत कुठल्या, ए पासूनच सुरुवात करा, ए बी छेद बी सी असं लिहा, ए बी छेद बी सी, झालं सूत्र तयार. तर या आकृतीवरून अशा प्रकारे सूत्र तयार करायची एक ट्रिक आहे, ती लक्षात घ्या. आता इथं कुठल्या बाजूचे दोन भाग झालेत, पी आरचे दोन भाग झालेत, मग पी पासून सुरुवात करा, पी पासून या बाजूचे जे दोन भाग झालेत ते काय आहे बाबा, पी एस छेद एस आर. आणि दुसऱ्या टायमाला पी पासूनच सुरुवात करा, चुकून आर क्यू छेद किंवा क्यू पी करू नका, पहिली पी पासून सुरुवात केली ना, पी एस छेद एस आर, दुसऱ्या टायमाला पी पासूनच सुरुवात करा, पी क्यू छेद क्यू आर, मग इथं लिहायचं पी क्यू छेद क्यू आर, झालं सूत्र तयार. इथं कसं सूत्र तयार होणार, बघा, या ठिकाणी पी पासून सुरुवात करू, भाग कोणाचे दोन झालेत, पी आरचे, पी आरचे काय बाबा, पी टी छेद टी आर, असे दोन भाग झालेत. परत पी पासून सुरुवात करू, पी क्यू छेद क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर. तर अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र तयार करता आलं पाहिजे, म्हणजे ही आकृती आहे, या आकृतीवरून असं सूत्र तयार करता आलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा, म्हणजे गुणधर्म आपण बघितले सराव संच 1.2 अगोदरचे, आता सराव संच 1.2 जो आहे तो बघूयात. 1.2 मधली गणित या ठिकाणी आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न काय की खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिलेल्या आहेत, त्यावरून कोणत्या आकृतीत किरण पी एम हा कोण क्यू पी आरचा दुभाजक आहे ते दाखवा. मग आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी किरण पी एम जो आहे हा या कोणाचा दुभाजक आहे का नाही ते चेक करायचं आहे, बरोबर. मग ते चेक करण्यासाठी ही गुणोत्तरं बघूयात. बघा, आपण गुणोत्तर काय म्हटलं, समजा जर हा कोण दुभाजक असेल तर बघा, क्यू पासून आपण सुरुवात केलं असतं, क्यू एम छेद एम आरचं गुणोत्तर काढू, चला क्यू एम छेद एम आरचं गुणोत्तर काढा, काय येतं आहे, क्यू एम छेद एम आर, क्यू एम 3.5 भागिले एम आर 1.5, 1.5 आणि 3.5 दोन पॉईंट पुढं नेले, काय झालं बाबा, 35/15, 35 आणि 15 कितीच्या पाड्यात येतात, 5 पाड्यात येतात, 5 × 7 = 35, 5 × 3 = 15, याला नंबर 1 द्या. आता दुसरं गुणोत्तर बघा, क्यू एम छेद एम आर, दुसरं गुणोत्तर क्यू पी छेद पी आर, इथं लिहूयात क्यू पी छेद पी आर, क्यू पी किती 7 आहे, पी आर किती 3 आहे, 7/3, मग याला नंबर 2 द्या, इथं पण 7/3, 7/3, मग इथं लिहा विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपल्याला काय दिसतं की ही दोन गुणोत्तरं सारखी आहेत, क्यू एम छेद एम आर बरोबर क्यू पी छेद पी आर, ही दोन गुणोत्तरं सारखी आहेत. मग ही दोन गुणोत्तरं सारखी असेल तर हा पी एम जो आहे तो कोण दुभाजक असणार आहे, म्हणून किरण पी एम, किरण पी एम, किंवा म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार असं लिहा बाबा, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, ओके, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार किरण पी एम, किरण पी एम हा कोण, बरं का, पी एम हा कुठल्या कोणाचा, क्यू पी आरचा,
हा कोन क्यू पी आरचा दुभाजक आहे, दुभाजक आहे, ओके दुभाजक आहे, संपला विषय, एवढा सोपा विषय, ठीक आहे. हा झाला पहिला एक प्रश्न. अशा तीन आकृत्या याच्यामध्ये आहे. आता पुढचा प्रश्न बघूया, त्याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके, पुढची आकृती या ठिकाणी आता आपण बघूयात. बघा ही पुढची आकृती. आता इथं पण चेक करो बाबा, इथे पण चेक करो की बाबा हा कोन दुभाजक आहे का. मग इथं पण तेच करू आपण. पहिला बघा, इथून आर पासून सुरुवात करा वाटलं असतं. आर एम छेद एम क्यू, आर एम छेद एम क्यू बरोबर आर एम सहा एम क्यू आठ. सहा भागिले आठ कितीच्या पाड्यात येतात दोघे, दोनाच्या. बे त्रिक सहा, बे चोक आठ, नंबर एक द्या बरोबर. दुसरा मुद्दा, आर पी छेद पी क्यू, इथं लिहा आर पी छेद पी क्यू. आर पी सात पी क्यू दहा, आर पी सात पी क्यू दहा, आर पी छेद पी क्यू बरोबर. याला नंबर दोन द्या, काय पूर्ण भाग जात नाही. मग आता एक व दोन वरून बघा, मला सांगा विधान एक व दोन वरून, एक व विधान दोन वरून आपल्याला दोन्ही गुणोत्तर सारखी दिसतात का. इथं तीन छेद चार आणि इथं सात छेद दहा आहे. म्हणजे आर एम छेद एम क्यू इज नॉट इक्वल टू आर पी छेद पी क्यू. बाबा ही दोन गुणोत्तर सारखी नाही आहे, म्हणून आपण म्हणायचं की किरण पी एम हा कोण दुभाजक आहे का. आता नाही आहे, किरण पी एम हा कोण पीचा, म्हणजे आर पी, आर पी क्यूचा किंवा क्यू पी आरचा, क्यू पी आरचा दुभाजक नाही, कोण दुभाजक नाही, कोण दुभाजक, कोण दुभाजक नाही. बरं का, लक्षात घ्या, ही जर गुणोत्तर सारखी आली तर कोण दुभाजक आहे, अन्यथा कोण दुभाजक नाही. विषय संपला. ओके, एकदम सिंपल विषय, तुमच्या लक्षात आला असेल. बघा यानंतर तिसरा प्रश्न बघू, पहिल्यामधलाच तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न आता इथं पण चेक करूया बाबा आहे की नाही. इथं बघा, या को या याने दोन भाग कोणाचे केले, क्यू आरचे. बघा क्यू एम छेद एम आर गुणोत्तर काढू. क्यू एम छेद एम आर, क्यू एम किती, तीन पॉईंट सहा भागिले चार, तीन पॉईंट सहा भागिले चार, चार म्हणजे चार पॉईंट शून्य समजा. एक एक पॉईंट पुढे ढकलला तर छत्तीस भागिले चाळीस आलं. छत्तीस आणि चाळीस चाराच्या पाड्यात येतात. चार नवे छत्तीस, चार दहा चाळीस, नंबर एक द्या. आता दुसरं गुणोत्तर बघा, क्यू एम छेद एम आर झालं. आता क्यू पी छेद पी आर गुणोत्तर काढू. क्यू पी छेद पी आर, क्यू पी किती नऊ आहे आणि पी आर किती दहा आहे, याला नंबर द्या दोन. आता विधान एक व दोन वरून, विधान एक व दोन वरून आपल्याला काय दिसते, दोन्ही गुणोत्तर सारखी दिसतात. नऊ छेद दहा, नऊ छेद दहा, दोन्ही गुणोत्तर सारखी. क्यू एम छेद एम आर बरोबर क्यू पी छेद पी आर, आणि म्हणून आपण लिहायचं की कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार किरण पी एम हा कोण पी क्यू आरचा दुभाजक आहे, असं आता या ठिकाणी लिहायचं. हे तुम्हाला माहिती आता काय लिहायचं, ठीक आहे, वाटलं तर लिहितो. चला, म्हणून किरण पी एम, पी एम हा कोण क्यू पी आरचा कोण दुभाजक आहे किंवा दुभाजक आहे, दुभाजक आहे, ठीक आहे. कंसात तुम्ही कोण दुभाजकाचे प्रमेय लिहिलं तरी चालेल. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे, हे जे तीन प्रश्न आहेत ते आपण बघितले, सोपे प्रश्न आहेत, ठीक आहे. आता पुढे जाऊयात, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी आहे, तर मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता आपली गाडी थोडीशी पुढे नेऊयात. पुढचा प्रश्न बघा दुसरा. हा प्रश्न आता वेगळा आहे. दुसऱ्या प्रश्नात काय दिलं आहे की त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम बरोबर पंधरा, कुठे गेला पी एम, बघा पी एम बरोबर पंधरा, पी क्यू बरोबर पंचवीस. बघा हा संपूर्ण पी क्यू जो आहे तो आपल्याला दिलेला आहे, पंचवीस दिलेला आहे, पी क्यू बरोबर पंचवीस दिला आहे. आणि त्याचबरोबर पी आर बरोबर वीस, कुठे गेला हा पी आर जो आहे तो आपल्याला दिलेला आहे, वीस दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर एन आर बरोबर आठ, हा एन आर आपल्याला आठ दिला आहे. तर रेषा एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे का. आता ही एन एम आणि आर क्यू दोघं जण समांतर आहेत का हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यासाठी आपल्याला ही दोन गुणोत्तर पी एन छेद एन आर आणि पी एम छेद एम क्यू ही गुणोत्तर सारखी आहेत का नाही ते चेक करावे लागणार आहे. आता बघा, पी आर मला दिलेला आहे वीस आणि एन आर दिला आहे आठ, तर पी एन किती असणार आहे बाबा, पी एन बरोबर किती असणार आहे. बघा ही संपूर्ण वीस आहे पी आर, तो पी आर वजा पी एन, पी आर वजा आर एन असणार, ठीक आहे, एन आर असणार, एन आर किंवा आर एन, ओके पी एन जर काढायचं आहे. आता या संपूर्ण वीसमधून ही आठ वजा गेली, म्हणजे ही किती राहिली बाबा, बारा राहिली. मग इथं लिहा वाटलंच तर वीस वजा आठ बरोबर बारा, बरोबर वीस वजा आठ बरोबर बारा. आता इथं बघा, संपूर्ण पी क्यू किती, पंचवीस आहे.
आणि पी एम 15 आहे, तर एम क्यू किती असणार? एम क्यू बरोबर का? संपूर्ण पी क्यू या 25 मधून ही 15 वजा करा, 25 म्हणजे पी क्यू मधून ही 15 वजा करा म्हणजे पी एम वजा करा बरोबर. 25 वजा 15 केलं की किती येतं बाबा? 10 येतं. 25 मधून 15 गेला 10, एम क्यू बरोबर 10. आता ही गुणोत्तर आपण काढूयात या ठिकाणी. बघा पहिलं पी एन छेद एन आर हे गुणोत्तर काढा. पी एन छेद एन आर, पी एन किती? 12 भागिले एन आर 8. 12 आणि 8 कितीच्या पाड्यात येतात? 4 पाड्यात. 4 3 12, 4 2 8 बाबा याला द्या नंबर 1. दुसरा गुणोत्तर पी एम छेद एम क्यू, पी एम छेद एम क्यू. चला बाबा पी एम 15 एम क्यू 10, 15 भागिले 10. 15 आणि 10 कितीच्या पाण्यात येतात बाबा? 5 5 3 15 आणि 5 2 10 याला द्या नंबर 2. आता बघा विधान 1 व 2 वरून काय दिसतंय तुम्हाला? विधान 1 व 2 वरून दोन्ही गुणोत्तर सारखी दिसतात का? यस बाबा दिसतात. 3/2 3/2 गुणोत्तर आहे. पी एन छेद एन आर बरोबर पी एम छेद एम क्यू ही दोन्ही गुणोत्तर सारखे, म्हणून आपण लिहू शकतो की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, व्यत्यासानुसार असं लिहिणं गरजेचं आहे. व्यत्यासानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार एनएम समांतर आर क्यू, एनएम समांतर आर क्यू अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येऊ शकतं. तर अशा प्रकारे हा दुसरा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. 2 ते 3 मार्काला वगैरे हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. फक्त गुणोत्तर सारखी दाखवायची, विषय संपला. आता आपली गाडी पुढे नेव्यात. पुढचे प्रश्न इंटरेस्टिंग आहे. आता बघा इथं आपले इंटरेस्टिंग प्रश्न सुरू झाले. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे. इथं जर बघितलं तर ही आकृती तुम्हाला माहिती आहे, कोण दुभाजक, दोन डोळे दिसले म्हणजे कोण दुभाजक. एम एन पी मध्ये एन हा एन क्यूचा कोण दुभाजक आहे? जर एन एम बरोबर 5 दिलंय, एम क्यू 2.5 दिले, पी एन 7 दिले, तर आपल्याला क्यू पी काढायची. आता अशी क्यू पी जर आपल्याला काढायची असेल तर या ठिकाणी आपण काय करतो, हे जरा एक मिनटं रफ करतो. अरे हे ब्लॅक हे काय आलं आहे मध्ये, याला जरा आपण कट करू. ओके, आता एकदम सोपा विषय बघा. या ठिकाणी लक्षात घ्या, याचं उत्तर लिहत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं की इथं काय दिलं आहे बाबा, हे कोण दुभाजक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची सुद्धा एक पद्धत आहे. पहिलं काय लिहायचं की बाबा त्रिकोण एम एन पीमध्ये, त्रिकोण एम एन पीमध्ये, या त्रिकोणामध्ये काय दिलं बाबा या त्रिकोणामध्ये, की एन कोण एनचा एन क्यू हा दुभाजक आहे बरोबर का? एन क्यू हा कोण एनचा दुभाजक आहे, एनचा दुभाजक आहे म्हणजे कोण दुभाजक आहे. ठीक आहे, असं लिहायचं, कोण दुभाजक आहे. मग कोण दुभाजक जर असेल तर कुठलं गुणधर्म होतो इथं? कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किंवा कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, ओके, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार फक्त सूत्र तयार करायचंय. फक्त काय करायचं, मगाशी तुम्हाला म्हटलं सूत्र तयार करायचं आणि सूत्रात किमती टाकायच्यात. सूत्र काय तयार होईल बाबा? बघा हा जो कोण दुभाजक आहे, या कोणाचे तर 2 भाग झालेत, त्या कोणासोबत कुठल्या बाजूचे 2 भाग झालेत? बघा ही जी बाजू आहे एम पीचे 2 भाग झालेत. काय? एम क्यू छेद क्यू पी. सूत्रात काय लिहिणार? एम क्यू छेद क्यू पी बरोबर, परत एम पासून सुरुवात करायची, एम एन छेद एन पी बरोबर एम एन छेद एन पी. तर हे सूत्र आपलं तयार झालं. सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे, सूत्राला चौकट करा. सूत्र आणि उत्तर या 2 गोष्टींना आपल्याला चौकटी करता आल्या पाहिजेत. आता या सूत्रात किमती टाका. एम क्यू किती? 2.5. क्यू पी किती काढायचे बरोबर? एम क्यू 2.5 भागिले क्यू पी आपल्याला काढायचे बरोबर. एम एन किती? 5. आणि एन पी किती? 7. 5 भागिले 7. आता तिरकस गुणाकार, क्यू पी गुणिले 5 5 क्यू पी बरोबर 2.5 गुणिले 7 झालं. आपल्याला क्यू पी काढायचे, क्यू पी आपल्या जाग्यावर 2.5 गुणिले 7 आपल्या जाग्यावर आणि भागिले किती? 5. आता बघा क्यू पी बरोबर 5 ने 2.5 भाग लावू शकता. 5 5 25 म्हणून इथं काय आलं? 5, पण 0.5 आलं
आणि गुणिले सात, कसं पाचा पाचा पंचवीस, किती पाचा पाचा पंचवीस पाच, पण एक घर सोडून पॉईंट अलीकडं म्हणून पॉईंट पाच आलं म्हणजे शून्य पॉईंट पाच. पाचाने जर का आपण दोन पॉईंट पाचला भाग लावला तर शून्य पॉईंट पाच आलं. मग आता म्हणून आपल्याकडे क्यू पी बरोबर किती, साताने गुणा, साता पाचा पस्तीस, एक घर सोडून पॉईंट, तीन पॉईंट पाच. तर अशा प्रकारे आपल्याला हे तीन पॉईंट पाच उत्तर मिळेल. ओके, क्यू पी काढता येईल. फक्त सूत्र लिहायचं, सूत्रात किमती टाकायच्यात, उत्तर आलं. दोन गोष्टींना चौकटी करायला विसरू नका, उत्तर आणि सूत्र या दोघांना चौकटी करा म्हणजे मार्क मिळतात. या याला तुम्हाला अर्धा मार्क मिळेल, याला अर्धा मार्क आपल्याला मिळेल, आणि ह्या ज्या मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्यांना अर्धा अर्धा मार्क जर मिळाला तर आपले दोन मार्क फायनल झाले. तर एकंदरीत अशा प्रकारे हे तिसरं गणित सोडू शकतो आणि याच प्रकारे आपल्याला बरीचशी गणितं सोडवावी लागतात. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. प्रश्न क्रमांक चौथा जो आहे इथे बघा, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं, बघा या ठिकाणी दिले की आकृतीत काही कोनांची मापे दिली आहे, त्यावरून दाखवा म्हणजे हे सिद्ध करायचं. हा प्रश्न एक दोन वेळा बोर्डाच्या परीक्षेला आला होता. आता इथं जर आपण विचार केला की या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला सिद्ध करायचं की बाबा ए पी छेद पी बी, ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी. आता ए पी छेद पी बी आणि ए क्यू छेद क्यू सी हे आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये आपण बघितलं होतं, बरं का. मग आता एक काम करा, या ठिकाणी बघा आकृतीमध्ये जर आपण विचार केला की आकृतीत, बरं का, आकृतीत कोन ए पी क्यू, कोन ए पी क्यू बरोबर कोन ए बी सी, ए बी सी बरोबर काय बाबा साठ अंश मापाचे आहेत. हे दोन्ही कोनसुद्धा एकरूप झाले कारण दोन्हीसुद्धा कोण काय साठ मापाचे आहेत. मग आता मला सांगा जर हे दोन कोन एकरूप असतील, संगत कोन आहेत, हे संगत कोन जर एकरूप असतील तर या दोन रेषा एकमेकींना समांतर असणार, म्हणून आपण लिहिणार की पी क्यू समांतर बी सी. म्हणून पी क्यू समांतर बी सी, कारण काय माहिती आहे का, संगत कोन कसोटी, संगत कोन कसोटी, संगत कोन कसोटी. ओके, संगत कोन कसोटी आपण म्हणू शकतो कारण हे दोन कोन जर एकमेकींना संगत आहेत, एकमेकांना संगत आहेत, तर ह्या दोन रेषा एकमेकींना काय असणार बाबा समांतर असणार, एवढं लक्षात घ्यायचं, बरोबर. म्हणून आता बघा या ठिकाणी आता एक काम करू, म्हणून आता काय करू आपण त्रिकोणाचा विचार करूया. कुठल्या त्रिकोणामध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी मध्ये, या ए बी सी मध्ये आपल्याकडे काय झालं, पी क्यू समांतर बी सी, बाबा हे दोघं जण एकमेकींना समांतर झाले, पी क्यू समांतर बी सी. आता पी क्यू आणि बी सी जर एकमेकींना समांतर असेल तर इथं कुठला गुणधर्म होतो, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आपल्याला माहिती आहे इथं कुठलं प्रमेय होणार, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आणि त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार याच्यामध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, मूलभूत प्रमेयानुसार एक सूत्र तयार होईल. ते सूत्र काय तयार होणार आहे बाबा, आपल्याकडं ए पी छेद पी बी, ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी, बरोबर ए क्यू छेद क्यू सी. एकदम सोपा विषय आहे, जास्त काय मोठा नाही, एकदम सिंपल विषय. पहिलं काय केलं आपण, हे दोघं समांतर दाखवले, आपल्याला दिले हे दोन कोण एकरूप, दोन कोण एकरूप तर पी क्यू आणि बी सी एकमेकींना समांतर. मग पी क्यू आणि बी सी एकमेकींना समांतर असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी हे सिद्ध झालं. ए पी छेद पी बी बरोबर ए क्यू छेद क्यू सी, अशा प्रकारे हे सिद्ध करता येऊ शकतं आपल्याला. त्याच्यामुळे चौथा प्रश्न सोपा आहे, ठीक आहे. आता पाचव्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पाचवा बघा, समलंब चौकोनाशी रिलेटेड हा प्रश्न आला. बघा इथं काय दिलंय की यामध्ये ए बी समांतर, पी क्यू समांतर, बी सी हे सगळं समांतर आहे. ए पी बरोबर पंधरा, बरं का, लक्षात घ्या ए पी मला दिले पंधरा, पी डी बरोबर बारा, पी डी बरोबर बारा, त्याच्यानंतर आपल्याला क्यू सी बरोबर चौदा, आणि सांगितलं की बाबा बी क्यू आपल्याला काढायचं आहे. ओके, आता आपल्याला तीन समांतर रेषांचा गुणधर्म, मग अशी तुम्हाला मी म्हटलं तीन समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार की बाबा आकृतीमध्ये असं लिहू बाबा, चला आकृतीत, आकृतीत ए बी समांतर, पी क्यू समांतर, बी सी डी सी, ए बी समांतर, पी क्यू समांतर, डी सी. म्हणून कुठला गुणधर्म, तीन समांतर रेषांच्या, असं लिहा तीन समांतर रेषा, समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार, व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार, छेदिकांच्या गुणधर्मानुसार. ओके, हा जो गुणधर्म आहे तो या ठिकाणी लिहायचा, गुणधर्मानुसार. मग आता इथं सूत्र काय तयार होईल आपल्याला माहिती आहे, सूत्र कसं तयार होतं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासारखंच. ए पी छेद पी डी, ए पी छेद पी डी
बरोबर बरं काय एपी छेद पीडी बरोबर बीक्यू छेद क्यूसी, बीक्यू छेद क्यूसी. बघा हे सूत्र लिहिलं ना, विषय संपला. सूत्र लिहिलं की सूत्रात किमती टाकायच्या, आपलं काम झालं. आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकून देऊ. चला बाबा, सूत्रात किमती फक्त टाकायच्या. एपी किती 15, पीडी किती 12, इथं लिहून टाका 15/12 बरोबर. बीक्यू किती माहिती नाही, काढायचे बीक्यूची किंमत बाबा काढायचे. आणि भागिले क्यूसी किती 14, आता तिरकस गुणाकार करून टाका. 12 × BQ = 12 BQ बरोबर. 15 × इथं 4 आहे, 14 आहे का, 4 आहे बाबा, 14 चे 15 × 14 15 × 14. आता 12 पलीकडे गेला भागिले BQ बरोबर 15 × 14/12. आता 15 आणि 12 कितीच्या पाड्यात येतात, 3 3×15 × 14/3 = 12 बरं का. 3×15 × 3 = 12. आता 15 किती, 15×5 = 70 बघा. BQ = 14×70 15×5 = 14×70 आणि भागिले हे आपले 4. आता 70 ला 4 ने भाग लावा 4 × 70 = 3 0 4 × 7 = 28 20 × 4 = 25 17.5 म्हणजे BQ बरोबर किती आलं तुमचं, 17.5. कॅल्क्युलेशनलाही महत्त्वाचं आहे, कॅल्क्युलेशन चुकलं की समजायचं आपली गडबड झाली. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करता येऊ शकतात. फक्त काय करायचं मित्रांनो, सूत्र तयार करायचं, सूत्रात किमती टाकल्या उत्तर आलं, एवढाच विषय, बाकी काय नाही. फक्त फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे, AP/PD = BQ/QC असं सूत्र तयार करायचं, बाकी काय नाही. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी 6वा प्रश्न बघा. परत त्याच प्रकारची आकृती आली ज्या प्रकारची आकृती मगाशी आपण बघितली होती. बघा इथं परत काय आलं बाबा, कोण दुभाजकाच्या गुणधर्म आला. आता इथं काय लिहिणार आपण मगाच्या सारखंच, दिलेल्या माहितीवरून QP काढा. मग लिहिताना लिहायचं त्रिकोण MNP मध्ये बाबा, याच्यामध्ये काय बाबा, NQ हा कोण एनचा काय बाबा दुभाजक आहे, कोण एनचा कोण दुभाजक आहे. ठीक आहे, कोण दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे. मग हा जर कोण दुभाजक असेल तर कुठल्या गुणधर्मानुसार, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार इथं लिहायचं, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. मग कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होतं, मगाशी सांगितलं. या कोणाचे दोन भाग झाले, त्याचबरोबर त्याच्या समोरच्या बाजूचे दोन भाग. समोरची बाजू कोण आहे बाबा, MP आहे. मग MP दोन भाग काय झाले, MQ/QP. मग इथं लिहा MQ/QP हे दोन भाग झाले. परत M पासूनच सुरुवात करा आणि ती दोन बाजूंची गुणोत्तरं लिहा, MN/NP. काय लिहिणार, MN/NP. ठीक आहे, आता याच्यामध्ये किमती टाकू. हे सूत्र लिहिलं, सूत्र लिहायचं, सूत्र तयार करायचं, त्याच्यात किमती टाकायचा विषय झाला. ओके, आता याच्यात फक्त किमती टाकून देऊ. 30-30 गणित आहे, सेम त्याच प्रकारचे आहेत, फक्त याच्यात आता किमती टाकायच्या. MQ किती 14 आहे, 14 लिहून टाका. QP आपल्याला काढायचे बरोबर. MN किती 25 आणि ही किती, NP किती 40, 25/40 बघा. 14/QP बरोबर 25 आणि 40 पाचच्या पाड्यात येतात, 5×5 = 25, 5×8 = 40. ठीक आहे, आता तिरकस गुणाकार करू. QP × 5 = 5 QP आणि बरोबर 14×8 बरं का. मग 5 QP = 14×8 किती झाले बाबा आपल्याकडं, 14×8 करा बाबा, 4×8 = 32, 7×3 = 8, 9×10 = 11, 112. मग QP बरोबर किती बाबा, 112/5 हे 5 पलीकडे गेले भागिले. मग आता 112 या 5 भाग लावा, 5×10 = 1, 2 बरोबर. परत 5×10 = 10 2 घेतले वर, पॉईंट घेतला 0 घेतला, 5×20 या ठिकाणी आपल्याकडे किती आलं, 22.4 म्हणजे QP बरोबर किती आलं, 22.4. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. फक्त कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता यानंतर आपण पुढचा 7वा प्रश्न बघूयात. 7 नंबरचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आता येईल. इथे बघा 7 नंबरचा हा जो प्रश्न, आता इथे बघा, आता आपण फटाफट जाऊयात, जास्त टाइमपास नाही करायचं. आता इथं माहिती आपल्याला बघा, 3 समांतर रेषा. आता मी डिटेलमध्ये सांगत नाही, फटाफट तुम्हाला सांगतो कशी सोडवायची ही गणितं. इथं बघा, जर यामध्ये AB = CD = EF आहे, तर इथं आपण काय लिहिणार, पहिली गोष्ट लिहायचं काय, लिहायचं बाबा AB = CD = EF.
म्हणून तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार सूत्र काय तयार होणार, बघा BD छेद DF असं सूत्र तयार होईल, बरोबर AC छेद CE बरोबर. इथं आपल्याला एक्सची किंमत आणि AE काढायचे, या एक्सची किंमत आणि AE काढायचे. आता BD किती 8, DF किती 4, AC किती 12 आणि CE किती X, पहिली एक्सची किंमत 8 गुणिले X झाले, 12 चौक 48 झाले, X आपल्या जागेवर 48 8 गुणिले इकडाले भागिले आले, X = 8 * 48 म्हणजे X = 6 झालं बरोबर. पहिला भाग झाला X = 6. आता आपल्याला AE काढायचे, मग AE काढूयात. AE काढताना आपण काय करणार, AC / CE बरोबर, AC + CE बरं काय, AE = AC + CE. AC किती 12 आणि CE किती X आहे, 12 + X ची किंमत किती 6 आहे, 12 + 6 बरोबर 18 म्हणजे AE = 18. तर एकदम सोपा विषय मित्रांनो, आपल्याला फक्त ह्या आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे आणि नंतर उत्तर आपलं जे आहे ते ऑटोमॅटिकली निघतं. आता पुढचा प्रश्न बघा, 8वा प्रश्न परत आपल्याकडे त्याच पद्धतीने आलाय, परत आपल्याला हेच करायचं आहे. इथे आपल्याला LT काढायचं आहे मित्रांनो. बघा हा कोण दुभाजक आहे, आता मी डायरेक्ट लिहितो याचं उत्तर, याचं उत्तर तुम्हाला फटाफट सांगतो, डिटेलमध्ये लिहित नाही, फक्त काय लिहायचं ते सांगतो. पहिले लिहायचं, त्रिकोण LMNमध्ये किरण MT, आता हा किरण बाण दिला आहे म्हणजे किरण MT हा कोण MM दुभाजक आहे. म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र काय होणार, कुठल्या बाजूचे दोन भाग झालेत, या बाजूचे दोन भाग झालेत. मग आपली गाडी कुठून सुरुवात करणार, L पासून. LT / TN बरं का, LT / TN बरोबर, परत L पासून सुरुवात, LM / MN LM / MN ठीक आहे. LT किती माहिती नाही काढायचे, भागिले TN किती 8 आहे बरोबर, LM किती 6 आणि MN किती 10, 6/10 त्या किमती टाकल्या, तिरकस गुणाकार, LT * 10 10 LT आणि 8 * 48 ओके. आता LT काढायचा, LT आपल्या जागेवर, 48 आपल्या जागेवर, 10 * पलीकडे गेला, 10 झाला आणि म्हणून LT = 4. 48 जर 10 भाग लावला तर 1 अलीकडे आला आणि 4.8 उत्तर आलं, तर LT = 4.8 झालं. आता LT काढलं आणि उत्तर आपलं आलेलं आहे. अशा प्रकारे हा 8वा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा बघा 9वा जो प्रश्न आहे, इथे जरा थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल की बाबा एक्सची किंमत काढायची, तोच विषय, कोण दुभाजकाचाच विषय. इथं लिहायचं, त्रिकोण ABC मध्ये कोण बाबा BD हा कोण B चा दुभाजक आहे, B चा काय बाबा, कोण दुभाजक आहे, इथं लिहू कोण दुभाजक आहे ओके, असं लिहायचं, कोण दुभाजक आहे. मग कोण दुभाजक आहे म्हणून कुठल्या गुणधर्मानुसार, म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार ओके, प्रमेयानुसार सूत्र काय तयार होणार, आपल्याला माहिती की बाबा या कोण दुभाजकाचे दोन भाग झालेत आणि त्याच्या समोरची जी बाजू आहे AC तिचे दोन भाग झालेत. AC चे कुठले दोन भाग झालेत, AD / DC माहित लिहा, AD / DC बरोबर. आता परत A पासून सुरुवात, AB / BC बरोबर AB / BC झालं. आता AD / DC AD किती 1 - 2 आणि DC किती 1 - 2 x - 2 / 1 - 2 बरोबर. AB x आहे, BC x + 5 आहे, x / 1 - 5 तर आता तिरकस गुणाकार करू, x * 1 - 2 पहिला कोणाचा, कुठल्याही दोघांचा गुणाकार करा, आपल्याला काय बिघडत नाही. बघा पहिला या दोघांचा गुणाकार करा वाटलंच तर, x * 1 - 2 बरोबर x - 2 * 1 - 5 हा गुणाकार करा, पहिला या दोघांचा मग या दोघांचा, x * x, x² + 2 - 2x बरोबर. x - 2 ने x + 5 गुणायचं कसं, पहिले x ने गुणायचं x + 5 नंतर - 2 ने गुणायचं x + 5 ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आता x² आपल्या जागेवर + 2x आपल्या जागेवर बरोबर x * x, x² + 5 5x - 2 * x, - 2x बरोबर आणि - 2 * 5 = 5 म्हणून - 10. आता या ठिकाणी कट काय होईल बघा, या ठिकाणी नीट बघितलं तर x² कट होईल
आणि आपल्याकडे काय राहतील बाबा, फक्त आपल्याकडे या ठिकाणी इथं 2x राहतील आणि बरोबर 5 2 गेले, किती राहिले 3x राहिले आणि वजा 10. आता एक काम करू, सगळे x एका बाजूला, संख्या एका बाजूला, बघा 2x आपल्या जागेवर, 3x अधिक हे इकडे आले वजा 3x आणि बरोबर वजा 10. 2 3 म्हणजे वजा 1 म्हणजे वजा एक्स बरोबर वजा 10. दोन्हीकडची चिन्ह बदलली, मग x बरोबर किती आलं 10 आलं. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपल्याला सोडवता येऊ शकतो, 9 प्रश्न. तर अशा प्रकारे हा 9वा प्रश्न झाला आहे. आता थोडीशी गाडी आपली पुढे जाऊयात, नेऊयात, आणि त्या अगोदर मित्रांनो याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. प्रश्न तसं बघायला गेलं तर सोपे असतात, आपल्याला फक्त कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशी गडबड होते. प्रत्येक प्रश्न नीट समजून घ्या, व्हिडिओ रिपीट रिपीट बघा, खूप महत्त्वाचे. जास्तीत जास्त गणित आपण बघतोय, सगळीच गणित आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहोत. आता 10वा जो प्रश्न आहे इथं या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हा प्रश्न काय आहे बाबा, इथे आपल्याला दिले एक, बघा या ठिकाणी इथे ह्या आकृती दिले आणि इथे एक ॲक्टिव्हिटी दिले, तर ही कशी कम्प्लीट करायची बघा. शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात एक्स हा एक कोणताही बिंदू आहे, एक्स बिंदू आहे, याच्यामध्ये पी क्यू समांतर डी ई दिले. बघा पी क्यू समांतर डी ई, पी क्यू आणि डी ई एकमेकांना समांतर दिले आणि क्यू आर समांतर ई एफ दिले. बरं का, क्यू आर समांतर ई एफ दिले, क्यू आर आणि ई एफ एकमेकींना समांतर आहे, ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलं आहे की तर पी आर समांतर डी एफ हे सिद्ध करण्यासाठी काय सिद्ध करायचं आहे, पी आर आणि डी एफ सिद्ध करायचं, समांतर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ते सिद्ध करण्यासाठी चौकटी पूर्ण करा. आता याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघूयात की त्रिकोण एक्स डी ईमध्ये, कुठला त्रिकोण एक्स डी ईमध्ये, एक्स इथं आहे, डी इथं आहे, ई इथं आहे. बघा एक्स डी ई म्हणजे हा आता पोपटी कलरचा आपला जो त्रिकोण आहे, हा जर त्रिकोण आपण बघितला तर याच्यामध्ये हे दोघं जण समांतर आहे, म्हणजे इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरता येऊ शकतं, ठीक आहे. काय येईल प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, बघा पी क्यू समांतर डी ई, बरं का, पी क्यू समांतर डी ई हे आपल्याला दिलं आहे म्हणून या ठिकाणी लिहायचं पक्ष, बाबा आम्हाला दिलं आहे पक्ष, बरं ना. पी क्यू समांतर डी ई ऑलरेडी सांगितलेलं आहे, दिलेलं आहे पक्षामध्ये. आणि मग त्यानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होणार, बघा इथं एक्स पी, एक्स पी छेद पी डी, बरोबर असं सूत्र तयार होतं, एक्स पी छेद पी डी आणि बरोबर एक्स क्यू छेद क्यू ई, एक्स क्यू छेद क्यू ई, बरोबर हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र तयार झालं. चालं, आता या त्रिकोणाचा विषय संपला. आता पुढचा आपण एक त्रिकोण बघूयात, त्रिकोण बघा हा, हा जो हा त्रिकोण रेड कलरचा जो त्रिकोण दिसतो ना, हा या त्रिकोणाचा आपल्याला एक विचार करायचा आहे. या त्रिकोणामध्ये काय दिले बाबा, इथं बघा त्रिकोण एक्स ई एफ मध्ये क्यू आर समांतर ई एफ, बरं का, क्यू आर आणि ई एफ समांतर बाबा पक्ष दिले आपल्याला. मग इथं काय सूत्र तयार होईल, तसं जर बघायला गेलं तर इथं सूत्र काय तयार होईल, एक्स क्यू छेद क्यू ई बरोबर एक्स आर छेद आर एफ, बरोबर एक्स क्यू छेद क्यू ई बरोबर एक्स आर छेद आर एफ, बरोबर हे आपलं सूत्र, एक्स क्यू छेद क्यू ई बरोबर एक्स आर छेद आर एफ हे सूत्र लिहिलं आणि इथं 2 दिला आणि इथं काय लिहिणार बाबा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, ओके, मूलभूत प्रमेय हे असं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल, ठीक आहे, लिहिलं. आता पुढे काय दिलं आहे, विधान 1 व 2 वरून. आता 1 आणि 2 जर विचार केला तर दोघांमध्ये बघा एक्स क्यू छेद क्यू ई आणि एक्स क्यू छेद क्यू ई ही 2 सारखी आहे. मग एक्स क्यू छेद क्यू ई, एक्स क्यू छेद क्यू ई जर 2 सारखे असेल तर एक्स पी छेद पी डी आणि एक्स आर छेद आर एफ ही 2 पण सारखी असणार, म्हणून इथं लिहायचं एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स आर छेद आर एफ, बरोबर एक्स आर छेद आर एफ, बरं का, एक्स पी छेद पी डी बरोबर एक्स आर छेद आर एफ. मग आता इथं काय, एक्स पी छेद पी डी आणि एक्स आर छेद आर एफ, बघा या त्रिकोणामध्ये जर पोपटी त्रिकोणात बघितलं तर इथं आपल्याला काय झालं, ही 2 आता सारखे आले, एक्स पी छेद पी डी आणि एक्स आर छेद आर एफ 2 सारखे आलेत, एक्स पी छेद पी डी एक्स आर छेद आर एफ. मग ही 2 जर सारखे असेल तर पी आर आणि डी एफ समांतर झाल्या, म्हणून इथं पी आर आणि डी एफ हे दोघं जण समांतर झाले प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करता येऊ शकते, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात, ठीक आहे. चला, आता शेवटचा जो एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय, हा प्रश्न बघा. इथं काय दिसतंय की त्रिकोण ए बी सीमध्ये, बरं चला, त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी एकरूप ए सी, बी व सीचे कोण दुभाजक. आता बघा ए बी सी आपण त्रिकोण काढून घेऊयात, चला त्रिकोण ए बी सीमध्ये सांगितलं, मग त्या या ठिकाणी आपण काय करू, त्रिकोण ए बी सी काढू. ए काढला, बी काढला, सी काढला, हा त्रिकोण ए बी सी. याच्यात पहिली गोष्ट पक्ष, पक्ष म्हणजे तुम्हाला जे काय काय दिलं आहे ते या ठिकाणी पक्षात तुम्हाला लिहायचं आहे, ओके.
याच्यात काय दिले आपल्याला की पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे की ए बी एकरूप ए सी, बरं का, ए बी बरोबर ए सी, ए बी आणि ए सी दोघे जण एकरूप आहे, बरोबर. बी व सीचे दुभाजक बाजू ए सी व ए बी यांना अनुक्रमे डी व ई मध्ये छेदतात, बरं का. बी व सीचे दुभाजक, आता बीचा कोण दुभाजक समजा हा आला आणि सीचा कोण दुभाजक इथून गेला, बरोबर. हे बाजू ए सी व ए बीला, मग ए सीला डी आणि ए बीला ई मध्ये छेदतात, ए सीला डी मध्ये छेदतात आणि ए बीला ई मध्ये छेदतात, ओके. तर सिद्ध करा, तर सिद्ध करा, आपल्याला काय सिद्ध करायचं, साध्य काय करायचं बाबा, साध्य करायचं आपल्याला. तर सिद्ध करा, साध्य आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की ईडी समांतर, बघा ही ईडी जी आहे, ही ईडी, या ठिकाणी ईडीला वाटलंच नाही का, वेगळ्या कलरमध्ये आपण दाखवू. ईडी आणि बी सी समांतर हे आपल्याला दाखवायचं आहे, ईडी समांतर बी सी, ईडी समांतर बी सी, ठीक आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. मग ते आता आपण या ठिकाणी सिद्ध करूया, आणि सिद्ध करण्यासाठी मला सिद्धता लिहावी लागेल. मग इथं लिहायचं सिद्धता, सिद्धता, ओके. विषय एकदम सिंपल आहे, टेन्शन घ्यायचं नाही. बघा हा, इथं काय करायचं आपल्याला, बघा या ठिकाणी आता हे कोण दुभाजक आहे बाबा, हा एक कोण दुभाजक या ठिकाणी मला दिसतोय आणि हा एक कोण दुभाजक या ठिकाणी मला दिसतोय, ठीक आहे. पहिली गोष्ट वाटलंच इथं पक्षामध्ये हे पण लिहा की बी डी हा कोण बीचा आणि सी ई हा कोण ईचा दुभाजक आहे, हे पण लिहायचं बाबा. चला, किरण बी डी हा, किरण बी डी हा कोण बीचा, कोण बीचा व किरण, किरण सी ई हा कोण सीचा दुभाजक आहे, ठीक आहे, दुभाजक आहे, जागा जरा कमी पडली, ठीक आहे, दुभाजक आहे, ठीक आहे, थोडं कमी पडली, समजून घ्या. आता सिद्धता लिहिता आपण काय करू, सूत्र तयार करूयात कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, बरोबर का. बघा या ठिकाणी पहिलं काय लिहू, चला, त्रिकोण ए बी सी मध्ये एक सूत्र, पहिली गोष्ट काय दिले की ए बी समांतर ए बी एकरूप ए सी, चला ए बी एकरूप ए सी आपल्याला दिले, याला आपण नंबर एक देऊ, पक्ष लिहू, याला आपण म्हणू पक्ष, पक्षामध्ये बाबा हे दोघं जण आम्हाला एकरूप दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता त्याच्या नंबरमध्ये आता आपण काय करू, पहिली गोष्ट, पहिला मुद्दा या ठिकाणी करूयात की बाबा बी डी हा कोण दुभाजक असताना, किंवा असं लिहू, चला, त्रिकोण ए बी सी मध्ये बी डी हा कोण बीचा दुभाजक आहे, बीचा दुभाजक आहे, ओके. मग हा जर दुभाजक असेल तर सूत्र काय तयार होतं आपल्याकडं, दुसरा मुद्दा लिहा सूत्र. मग समजा बी डी जर कोण दुभाजक असेल तर सूत्र काय तयार होणार, ए सी चे दोन भाग झालेत काय, ए डी छेद डी सी, ए डी छेद डी सी बरोबर, परत ए पासून सुरुवात, ए बी छेद बी सी बरोबर, ए बी छेद बी सी, हे कशानुसार, कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार, कोण दुभाजकाचे प्रमेय, ठीक आहे, प्रमेय झालं. त्याच्यानंतर परत त्रिकोण ए बी सी मध्ये जसं या ठिकाणी बी डी दुभाजक होता तसाच या ठिकाणी सीई सुद्धा दुभाजक आहे, सीई हा कोण सीचा दुभाजक आहे, कोण सीचा दुभाजक आहे, कोण दुभाजक आहे, मग हे आपल्याला दिले ऑलरेडी पक्षामध्ये. म्हणून तिसरा मुद्दा इथं सूत्र काय होणार आहे, आता सीई जर कोण दुभाजक असेल तर सीईने कुठल्या बाजूचे दोन भाग केले आहेत, ए बीचे, काय, ए ई छेद ई बी, मग इथं लिहा ए ई छेद ई बी बरोबर, ए ई छेद ई बी लिहिलं, आता ए सी छेद सी बी, ए सी छेद सी बी म्हणजे काय, ए सी छेद बी सी बरोबर, हे कशानुसार, कोण दुभाजकाचे प्रमेय, कोण दुभाजकाचे, कोण दुभाजकाचे प्रमेय, ठीक आहे, प्रमेय झालं, लिहिलं. आता एक लक्षात घ्या या ठिकाणी, आपण बघा याच्यामध्ये विधान एकमध्ये जर बघितलं, दोन आणि तीनचा जर विचार केला, तर यामध्ये ए बी, ए बी, ए बी आणि ए सी, बरं का, बी सी, बी सी हा भाग खालचा जो सारखा आहे, ओके, बी सी, बी सी भाग सारखा आहे, आणि ए बी आणि ए सी हे दोघं जण एक रुपये, वरचा भाग ए बी आणि ए सी कशावरून, एकवरून एक रुपये, म्हणजे याचा अर्थ ए बी छेद बी सी आणि ए सी छेद बी सी ही दोन्ही गुणोत्तर सारखे, कारण खाली बी सी आहे आणि वर ए बी आणि ए सी एक रुपये, याचा अर्थ ए बी छेद बी सी आणि ए सी छेद बी सी दोन गुणोत्तर सारखे आहेत. मग ही उजवी बाजू सारखी असेल तर ए डी छेद डी सी आणि ए ई छेद ई बी ही दोन गुणोत्तर पण सारखी असणार आहे. मग इथं लिहायचा चौथा मुद्दा, म्हणून ए डी
छेद डी सी बरोबर ए ई छेद ई बी ही दोन गुणोत्तरं सारखी आहे कशावरून? विधान एक दोन तीन वरून. इथं लिहा विधान एक दोन व तीन वरून. आता जर नीट आपण ऑब्झर्वेशन केलं ए डी छेद डी सी, बघा ए डी छेद डी सी हे गुणोत्तर बरोबर ए ई छेद ई बी हे गुणोत्तर. मग आता ही दोन गुणोत्तरं जर सारखी असेल ए डी छेद डी सी बरोबर ए ई छेद ई बी ही दोन गुणोत्तरं सारखी असेल तर याचा अर्थ ई डी आणि बी सी एकमेकींना समांतर झाली. कुठल्या प्रमेयानुसार? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. म्हणून ए ई डी समांतर बी सी. कुठल्या प्रमेयानुसार? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. त्या सा नुसार. ओके, व्यत्यासानुसार. तर अशा प्रकारे आपल्याला हा सराव संच जो आहे तो समजून घेता येईल. म्हणजे संपूर्ण सराव संच आपला झाला आहे. बराच वेळ गेला मित्रांनो आपला, जवळपास तासभर चर्चा झालेली आहे 50 मिनिटाच्या आसपास. तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूया. त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर मी थोडासा बाजूला होतो, ठीक आहे. तर आत्ता आपण ही चर्चा इथंच थांबवून पण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात सराव संच 1.3 सोबत. खूप महत्त्वाचा सराव संच आपल्याला बघायचा आहे, सराव संच 1.3. तर तुर्तास इथंच थांबू. थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपला व्हॉट्सअपचा जर का ग्रुप तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तो जॉईन करा. बाय मित्रांनो, धन्यवाद.